सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा विकास होत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 18,36,000 रुपयांच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा हा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या विकास कामांचं भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील माऊली सोसायटी येथील रस्त्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 8,36,000 रुपयांच्या निधीमधून काँक्रिटीकरण करण्यात आलं. या रस्त्याचं लोकार्पण आणि नीलकंठ सोसायटी ते ग्रीन व्हॅली सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचं 10,00,000 रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन हे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. यावेळी विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, पाली देवट जिल्हा परिषद अध्यक्ष किशोर सुरते, ग्रामपंचायत सदस्य नितीन भोईर, अनंता गायकवाड, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण अध्यक्ष अविनाश गायकवाड, धनाजी भोईर, चेतन सुरते, आनंद गोंधळी, मांजरेकर, राकेश मोरे, संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, के डी वाघमारे, महेश भिंगारकर, प्रेम भिंगारकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय की विरोधकांची जेव्हा या पनवेल तालुक्यावर सत्ता होती, विरोधक म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, सातत्याने आव आणत होतं आम्ही कष्टकरी कामगारांसाठी लढणारा पक्ष म्हणून. नाही कामगारांना सोडलं, नाही कष्टकरांना सोडलं, नाही सर्वसामान्यांना सोडलं. आपण पाहतोय जी कर्नाला बँकेच्या माध्यमातून गरीब कष्टकरी जनतेने आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी जमिनीतला आलेला पैसा असेल, नोकरी व्यवसायातून कमवलेला पैसा असेल, रिटायरमेंटचा पैसा असेल, थोडासा सहकारी बँकेमध्ये पैसा ठेवल्यानंतर व्याज जास्त मिळतं ह्या हिशोबाने कर्नाळा बँकेसारख्या ठिकाणी विश्वासाने पैसे ठेवले. परंतु यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या पात्रतेतच नसल्यामुळे बँकसुद्धा बुडवली. आणि संपूर्ण आपण पाहता आज रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जो पूर्वीचे विचारप्रणाली होती त्या विचारप्रणालीला तिलांजली देऊन आज जो पक्ष जवळजवळ संपत आलेला आहे. आपण पाहतो आपल्याला सुद्धा फार चांगले चांगले इथे अनुभव आलेले आहेत. गेले काही वर्ष आम्ही समजायचो की ही सोसायटी म्हणजे कोणाची तरी मक्तेदारी आहे, फार मोठ्या प्रमाणात काम, पण आपली कशा प्रकारची फसवणूक झालेली आहे. मात्र या फसवणुकीतून पण कधी कधी धडा मिळतो. निश्चितच आपण सर्व सुज्ञ महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून या सोसायटीमध्ये राहायला आलेले आहेत. आपल्याला ज्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा आपण अरुण शेठ भगतसाहेबांच्या कानावर घातल्यात. अरुण शेठ भगतसाहेबांकडं कुठलाही विषय आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते घेऊन जातो तेव्हा कुठल्याही विषयाला जर काम 100% होणार असेल तर साहेब हो बोलत असतात. आणि एकदा हो बोललं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण रामशेठ ठाकूर साहेबांचं नेतृत्व, प्रशांत ठाकूर साहेबांचं कर्तृत्व आणि अरुण शेठ भगतसाहेबांचं दातृत्व अशा प्रकारचा तिहेरी संगमामध्ये या पनवेल तालुक्यामध्ये काम होत आहे. निश्चितच आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या बरोबरीनं काम करतो हा आमचा अभिमान, आम्हाला अभिमान आहे. कारण एका चांगल्या रथचक्रामध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून मिरवाला सुद्धा एक शान असते. आणि निश्चितच आपण काकांनी सांगितल्याप्रमाणे जो थोडासा रस्ता राहिलेला आहे आणि पाण्याच्या समस्येसाठी सुद्धा आमदार प्रशांताचा टाकू साहेब विचुंबे ग्रामपंचायत असेल, उसरली ग्रामपंचायत असेल, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर जल हर घर नल ही जी संकल्पना, त्या संकल्पनेतूनच संपूर्ण पनवेल तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, प्रत्येक घरामध्ये नल गेला पाहिजे ही जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेतून लवकरच आपली जी समस्या आहे, कारण पाणी जर असेल, पाणी म्हणजेच जीवन आहे. आणि ह्यासाठी आपण साहेबांकडे जे साकडं घातलं ते साकडं निश्चितच पूर्ण होईल यामध्ये कुठली शंका नाही. आपण ज्या पद्धतीने इथे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात अशाच प्रकारचं सहकार्य आमचे सर्व कार्यकर्ते मध्ये, ज्यामध्ये प्रमोद असेल, किशोर असेल, नितीनजी असेल, आमचा डी के असेल, हे सर्व मंडळीच्या पाठी आपलं सातत्याने राहो. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना आपली साथ द्या. मग बघा ह्या भागाचा ज्या पद्धतीने जो विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास 100% होईल. कोणी किती गर्दन्या करू देत, आम्ही काय केलं काय नाही. आपण पाहताय
आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या स्वप्नातलं जे पनवेल सिटी स्मार्ट सिटी झाली पाहिजे, तर पनवेल सिटी म्हणजे पनवेल नुसती पनवेल नसून तर पनवेलचा आजूबाजूचा सर्व परिसर हा सुद्धा स्मार्ट झाला पाहिजे, ही संकल्पना आमदार साहेबांच्या मनामध्ये, आणि निश्चितच येत्या काही दिवसामध्ये त्यांची संकल्पना 100% पूर्ण होईल यामध्ये आपल्याला कुठलीही शंका ठेवण्याचं कारण नाही। कारण प्रशांत ठाकूर म्हणजे विकासाचं एक नाव आहे, आणि निश्चितच आपण ज्या विश्वासाने साहेबांच्या पाठीशी राहाल निश्चित आपला विश्वास पूर्ण होईल।